नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक सरकारी योजना आणि शासन निर्णयांची माहिती देणाऱ्या आपल्या सर्वांच्या लाडक्या माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे जे काही सरकारी नोकरदार असतील किंवा खाजगी कंपनीत जे काम करतात त्यांना पी एफ अकाउंट हे असते त्यांच्या पी एफ अकाऊंटमध्ये जर दरमहा काही रक्कम जर जमा होत असेल तर अशा पी एफ अकाउंटधारकांना हे खूप फायदे मिळत असतात या फायद्याची जाणीव सर्वसामान्य नागरिकांना नसते तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की आपले जर ई पी एफ ओचे जर अकाउंट असेल तर आपल्याला कोणकोणते फायदे हे मिळत असतात आणि आपण त्यांचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकतो याचीच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आपण जर माहिती असायलाच हवी यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा आला असाल तर यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ पी एफ खात्यातील पैसा प्रत्येक नोकरदार वर्गासाठी भविष्यासाठीची तरतूद असतो यामध्ये तुमच्या पगारातील ठराविक रक्कम दरमहा जमा होत असते भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून नोकरदार वर्गाला पी एफची बेनिफिट सुविधा ह्या दिल्या जातात यामुळे रिटायरमेंटनंतरचे तुमचे आयुष्य सुखकर होण्यास ही मदत होत असते नोकरदार व्यक्तीचे पी खाते असे खाते आहे ज्यात ती व्यक्ती स्वतः आणि तिची कंपनी ही विशिष्ट रक्कम जमा करत असते हे ई पी एफ ओ खाते कंपनीद्वारे सुरू केले जाते यामध्ये तुमचा जी काही कंपनी असते त्यांच्यामार्फत बारा टक्के ठराविक रक्कम ही कापून पी एफ खात्यामध्ये जमा करते शिवाय कंपनीकडूनही आणि तुमच्या स्वतःच्या पगारातूनही काही रक्कम या पी एफ खात्यामध्ये जमा केली जाते असते दरम्यान पी एफ अकाउंटच्या अनेक फायद्याबाबत ई पी एफ ओ सदस्यांना माहितीच नाही तर या ठिकाणी आपण पी एफ खात्याच्या विविध फायद्याविषयीची माहितीही जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम जो फायदा आहे तो म्हणजे आपल्याला पी एफ खात्यावरती मोफत इन्शुरन्स मिळत असतो तो, तो इन्शुरन्स किती मिळतो ते आता आपण बघूया कर्मचाऱ्यांचे पी एफ खाते उघडताच विमाधारक हा होत असतो एम्प्लॉईड डिपॉझिट लिक्विड इन्शुरन्स आय डी एल आय स्कीम अंतर्गत कर्मचाऱ्यांना सहा लाख रुपयापर्यंतचा विमा हा मिळत असतो ई पी एफ हो ओच्या सक्रिय सदस्यांच्या सेवेच्या कालावधीत जर मृत्यू झाला तर त्यांच्या नॉमिनीला किंवा कायदेशीर वारसाला सहा लाख रुपयापर्यंत पैसे दिले हे दिले जात असतात कंपन्या आणि केंद्र सरकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा लाभ देत असतात तर आपण जे काही हे सहा लाख रुपये इन्शुरन्स आहे या रकमेचा जे काही आता मागे कोरोना काळ होऊन गेला यामध्ये जे काही मृत्यू झाले त्यामध्ये खूप साऱ्या लोकांना याचा लाभ मिळाला आहे ला तर या विषयाची माहिती देणारा सविस्तर व्हिडिओ आपण यापूर्वी बनवला आहे की जर एखादा न व्यक्ती जर नोकरदार असेल खाजगी किंवा सरकारी कंपनीत काम करत असेल आणि त्याचा जर मृत्यू झाला तर त्याला सहा लाख रुपये हा इन्शुरन्स मिळत असतो तो कसा मिळवावा त्याच्याकरता कोणकोणत्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते या विषयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वीही बनवला आहे ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिली आहे तोही व्हिडिओ आपण नक्की पाहावा आता आपण ई पी एफ ओ अकाउंटचा जो काही दुसरा फायदा आहे तो आता आपण बघणार आहोत तो म्हणजे आहे आपल्याला इन्कम टॅक्समध्येही सूट मिळत असते तुम्हाला करातून हवी असल्यास पी एफ हा सर्वोत्तम पर्याय दरम्यान तुम्हाला हे देखील माहिती असायला पाहिजे की नवीन कर प्रणाली जी आहे जी दोन हजार एकोणावीसमध्ये इंट्रोड्यूस केली गेली त्यानुसार आपल्याला हा फायदा मिळत नाही पण जर तुम्ही जुन्या पद्धतीने जर टॅक्स भरत असाल तर तुम्हाला जे काही ए पी एफमध्ये रक्कम जमा होते त्यावरती आणची सी अंतर्गत आपल्याला पगारावरती आण बारा टक्के कर हा आपण वाचू शकतो त्यासोबतच आपल्याला पी एफ अकाउंटवरती मिळणारा तिसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे आपल्या निवृत्तीनंतर पेन्शन जर तुम्ही दहा वर्ष सतत पी एफ खाते चालू ठेवले तर तुम्हाला आजीवन कर्मचारी पेन्शन योजनेचा हा लाभ मिळत असतो म्हणजे नोकरी असताना किंवा सतत नोकरीमध्ये जर दहा वर्ष असेल किंवा आपले दहा वर्ष सतत पी एफमध्ये जर रक्कम जमा होत असेल तर तुम्हाला कर्मचारी पेन्शन योजना म्हणजेच एकोणीसशे पंच्याण्णव अंतर्गत जी काही पेन्शन योजना आहे त्याचा सेवानिवृत्तीनंतरही आपल्याला जी काही पेन्शन ही मिळत असते आता चौथा जो मुख्य फायदा आहे तो म्हणजे निष्क्रिय पी एफ खात्यावरती आपल्याला हे व्याज मिळत असतं कर्मचाऱ्याच्या चार निष्क्रिय पी एफ खात्यावरतीही व्याज दिले जाते दोन हजार सोळामध्ये कायद्यात केलेल्या बदलानुसार आता पी एफ खातेधारकांना त्यांच्या वर्षाहून अधिक काळ निष्क्रिय असणाऱ्या पी एफ खात्यात जमा रकमेवर देखील व्याजही मिळत असतं यापूर्वी तीन वर्षे निष्क्रिय पडलेल्या पी एफ खात्यावर व्याज देण्याच्या तरतूद नव्हती पण आता ती तरतूदी बदल करून आता जरी आपलं पी एफ खातं निष्क्रिय झालं असेल तरीही आपल्याला त्यावरती व्याज हे मिळत असतं आता पुढचा जो पी एफ अकाउंटचा मुख्य फायदा आहे तो म्हणजे ऑटो ट्रान्सफर सुविधा तुम्ही आधारशी जोडलेल्या तुमच्या यू ए एन नंबर एकापेक्षा जास्त पी एफ खात्याला जोडू शकतात किंवा लिंक करू शकतात नोकरी बदलल्यावरही पी एफचे पैसे ट्रान्सफर करणे आता हे सोपे झाले आहे नवीन नोकरी जॉईन केल्यानंतर ई पी एफ पैशासाठी क्लेम करणारा स्वतंत्र फॉर्म थर्टी भरण्याची आता गरज उरली नाही आता ते आपोआप होईल त्यासोबत ई पी एफ ओने एक नवीन फॉर्म आता आणला आहे ज्याला फॉर्म अकरा हा म्हणतात हा फॉर्म आता फॉर्म तेराची जागा घेईल आणि जी काही प्रक्रिया आहे ती ऑटो ट्रान्सफर आपली होणार आहे जी काय आपण नवीन कंपनीत जॉईन केल्यानंतर त्यासोबतच सहावा जो मुख्य फायदा आहे की प्रत्येकाला कधी ना कदे कधी आयुष्यामध्ये आर्थिक अडचणीला तोंड द्यावं लागतं अशा वेळीस आपल्या आपले पी एफ खाते कशा पद्धतीने मदत करू शकते ते आता आपण बघूया गरजेच्या वेळी पैसे आपल्याला पी एफ अकाउंटमध्ये काढता येत असतात पी एफ फंडांचे आणखीन एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे गरजेची वेळ काही सांगून येत नाही अशा वेळेस आपण आपल्या पी एफ अकाउंटवरतून काही रक्कम ही काढू शकतात आणि ती नंतर भरूही शकतात जेव्हा आपल्याकडे पैसे उपलब्ध होतील त्यावेळेस तर मित्रांनो आज आपण जाणून घेतलं आहे की आपल्या पी एफ अकाउंटवरती आपल्याला कोणकोणते फायदे हे मिळू शकतात आणि आपण त्याचा लाभ कसा घ्यावा आपण जर माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शिजारेल बेलायकन दाबायलाही विसरू नका आपल्याला अशीच विविध जी काही माहिती आहे पुस्तके पी डी एफ हव्या असतील तर आपण आमचा टेलिग्राम चॅनल त्यासोबतच आमची वेबसाईट माहिती असायलाच हवी डॉट कॉम यालाही नक्की भेट या सर्वांची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करतो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद